नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत. या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे. त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण जर पाहिलं तर त्यामध्ये अंतर्गत भूहालचालीचा भाग म्हणजे पृथ्वीचे अंतरंग, आणि या अंतरंगामध्ये एक चित्र दाखवले. तिथे प्रावरणाचा भाग दाखवलेला आहे. प्रावरण आहे, बाह्य गाभा आहे, अंतर्गाभा आहे. हे जे पृथ्वीचे अंतरंग या चित्रामध्ये दाखवले, आणि हे भूकवच आहे. हे दुसरं चित्र सुद्धा तशाच पद्धतीने दाखवलं गेलेलं आहे. याशिवाय हा जो पृथ्वीचा अंतर्गत भाग आणखी एक चित्र आहे, त्यामध्ये बघा वरचा भाग भूकवच, नंतर इथे सियाल दाखवले, नंतर इकडे सायमा आहे, प्रावरण आहे, बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. तर अशा प्रकारची ही एक आकृती आपल्यासमोर दाखवलेली आहे पृथ्वीच्या अंतरंगाची. यामध्ये आपण आणखी एक प्रयोग या अंतर्गत भूहालचालीच्या बाबत करणार आहोत. खरं म्हणजे हा जो प्रयोग आहे, हा प्रयोग तुम्ही सुद्धा स्वतः करू शकता. समजा एखादा आपण एक कागदाचा एक पट्टी आपण कापलेली आहे, ही कागदाची पट्टी आहे, आणि या कागदाच्या पट्टीला आपण काय केले, असा एक टेबलावर ठेवलेली आहे ती पट्टी, आणि त्या पट्टीला आपण दोन्ही हाताने काय केला, दाब दिलेला आहे. म्हणजे आपला हा डावा हात आणि हा उजवा हात अशा पद्धतीने या ठिकाणी काय केलं, दाब दिला आहे. आणि दाब दिल्यानंतर दुसरी आकृती पाहू शकतो. दाब दिल्यानंतर काय झालं, ही जी पट्टी आहे ती अशा प्रकारे उलटा यू व्ही सारखं किंवा यू सारखी आपल्याला तयार झालेली दिसून येईल. म्हणजे एकंदरीत आपण या प्रयोगावरून काय बघायचं की पट्टीच्या दोन्ही बाजूकडून बाजूने जो काही दाब दिला गेला, त्यामुळे काय झालं, या पट्टीला घडी पडलेली आहे. आणि अशाच प्रकारे ही जी काही घडी पडलेली असते, हा असा दाब हा भूकवचामध्ये निर्माण होत असतो आणि त्यावेळेला त्या हालचाली होत असतात. आणि त्यामुळे काय होतं, हा जो भूकवच आहे, या भूकवचाला काय होतात, घड्या पडतात. आणि मग त्यातून वली पर्वत आणि इतर असे काही भाग निर्माण होत असतात. आता वली पर्वत जो आहे, या वली पर्वताविषयी आपण माहिती घेत असताना काय होतं, पृथ्वीच्या अंतर्गत भागातून काय होतं, ऊर्जेचे वहन होतं. या ऊर्जा लहरीमुळे मृदू खडकाच्या थरावर क्षितिज समांतर व एकमेकाच्या दिशेने काय होतो, दाब पडतो. आणि दाब पडल्यानंतर त्या ठिकाणी वळ्या निर्माण होतात. हा जो दाब आहे, हा दाब जेवढा जास्त तीव्र असतो तेवढ्या त्या वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात, त्याची गुंतागुंत सुद्धा वाढत असते. आणि परिणाम काय होतो, तर पृष्ठभाग काय होतो, उचलला जातो, आणि त्यातूनच या वली पर्वतांची निर्मिती होते. आता अशा प्रकारचे वली पर्वत जे आहेत ते कोणकोणते आहेत, जसं हिमालय आहे, अरवली आहे, रॉकी आहे, अँडीज आहे, आल्प्स आहे, हे जगातले काही प्रमुख असे वली पर्वत निर्माण झालेले आहेत. त्यातूनच इथे चित्र तुमच्यासमोर हे दाखवलं गेले की ज्या काही वळ्या, जो काही दाब आहे, त्या दाबातूनच हे चित्र दाबात कसं दाखवलं जाते की जो काही इथे दाब पडतो त्यातून अशा प्रकारच्या या घड्या, म्हणजे हा जो पृथ्वीच्या अंतर्गत भागाचा एक चित्र दाखवलं गेलेलं आहे. आणखीन हे जे चित्र आहे, हे सुद्धा एक कृतीसारखंच इथे दाखवलं गेलं की पर्वत निर्माणकारी हालचाली कशा होतात, त्याचा सुद्धा इथे हा भाग आहे. बघा, म्हणजे हे जे दोन बाण आहेत ते कशी एकमेकाजवळ आलेत आणि त्यातून हा दाब निर्माण झालेला होता. बघू शकता या चित्रामध्ये पुन्हा तेच दोन बाण कसे एकदम समोरासमोर आलेले आहेत. तर अशा प्रकारच्या या हालचाली या भूकवचामध्ये होत असतात आणि त्यातून हे पर्वत निर्माण होत असतात. बघा, इथे दाब दाखवला गेलेला आहे या चित्रामध्ये.
आणि जो काही हिमालय पर्वत तयार झाला तो हिमालय पर्वताचा हा भाग या वलीकरणामुळेच, म्हणजे ज्याला वली पर्वत म्हणतात हा जो संपूर्ण वलीकरणाचा भाग आपण पाहत आहोत हा संपूर्ण वलीकरणाचाच भाग आहे हिमालयाच्या। ही त्याची चित्रपती होती, वेगवेगळ्या प्रकारच्या वळ्या पडल्यात आणि वेगवेगळ्या प्रकारची त्यातून त्या हिमालयाची रचना झाली बनलेली आहे। खाली अरवली पर्वत सुद्धा दाखवला गेलेला या चित्रामध्ये, वरती हिमालय आणि खाली अरवली आहे। नंतर इकडे रॉकी पर्वत आहे आणि आल्प्स पर्वत, म्हणजे बघा कशा पद्धतीने वली पर्वत तयार झाले त्याची ही चित्र आहेत। इथे सुद्धा असाच प्रकारचा एक भाग या चित्रामध्ये दाखवला आहे की कागदी पट्टीला, म्हणजे जो काही ताण आहे तो ताण आता कसा दिलाय। सुरुवाती पहिल्या कागदी पहिल्या भागामध्ये आपण जी कागदी पट्टी पाहिली ती अशी एकमेकाच्या जवळ आलेली आहे। आता काय झालं, ही जी कागदाची पट्टी आहे ही ताणली, पहिल्यांदा दाब दिला, आता काय केला ताण दिलेला आहे। ताण दिल्यामुळं काय झालं, तो जो कागद आहे तो कागद या ठिकाणी आपल्याला तुटलेला दिसतो, फाटलेला दिसतो, त्याचे दोन तुकडे झाले। त्या कागदाचे काय झाले, दोन तुकडे झाले का, दोन्ही बाजूला काय केलं, सारख्या सारखं ताण दिला गेलेला आहे आणि अशा पद्धतीने हा कागद तुटलेला आहे। म्हणजे एकंदरीत या कागदी पट्टीला दोन्ही बाजूला विरुद्ध दिशेने ओढले तर जसा ताण निर्माण होतो तशाच प्रकारचा ताण हा भूकवचामध्ये निर्माण होत असतो। इथे सुद्धा ते चित्र पुन्हा दाखवलं गेलेलं आहे, बघा ताण दिल्यानंतर ताण असं त्या चित्रामध्ये दाखवलं गेलेलं आहे। आणि मग या ताणातूनच अशा प्रकारचे भूकंपाचे स्तर, त्याच्या काही आकृत्या आहेत इथे। म्हणजे एकंदरीत अंतर्गत हालचालीमुळे क्षिती समांतर व एकमेकापासून दूर जाणाऱ्या या ऊर्जा लहरी निर्माण होतात आणि अशा वेळी खडकांवर त्याचा ताण निर्माण होतो आणि त्यातून वली पर्वत तयार होतात। आता पुढचा भाग येतो म्हणजे गट पर्वत। इथे तुमच्या समोर ही गट पर्वताची एक आकृती दाखवलेली आहे। आता हे जे गट पर्वत आहे, ही गट पर्वत इथे दाखवला गेलेला आहे आणि ज्यावेळेला खडकांना तडे पडतात त्यावेळेला त्या ठिकाणी विभंग म्हणून ओळखलं जातं आणि अशा प्रकारचे जे काही कठीण खडक आहेत या कठीण खडकांमध्ये ज्या काही ऊर्जा लहरी आहेत त्या ऊर्जा लहरीमुळे एकमेकाकडे जो काही दाब होतो आणि त्या दाबातून विहंग तयार होतात आणि अशाच प्रकारचे हे गट पर्वत निर्माण होत असतात। इथे मेघालय पठार गट पर्वत आहे, म्हणजे मेघालयाचं जे काही इथे बघा हा एक अशी गट पडलेली इथे या चित्रामध्ये आपण पाहू शकतो। इथे इथे सुद्धा तोच भाग दाखवला गेला या चित्रातला। आता हे जे गट पर्वत असतात या गट पर्वताचा माथा सपाट असतो आणि त्यावर सुरुवातीच्या काळामध्ये शिखर नसतात, त्यांचे उतार कसे असतात, तीव्र असतात। आता हे जे गट पर्वत दाखवला गेला आहे ते युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट म्हणून भाग आहे आणि त्याचं हे चित्र आपल्या समोर दाखवलं गेलेलं आहे। आता यामध्ये खरं म्हणजे भूपृष्ठावर किती समांतर हालचाली ज्यावेळेला घडत असतात त्यावेळेला परस्पर विरोधी दिशांना त्या होत असतात आणि त्याच वेळेला भूकवचातील खडकावर काय होतो, ताण पडत असतो। ज्यावेळेला तो ताण जास्त प्रमाणामध्ये पडतो त्यावेळेला त्या खडकांना काय होतात, तडे जातात आणि त्यामुळे त्या ठिकाणी विहंग निर्माण होतो। म्हणजेच परिणाम काय होतो, त्याचा दोन्ही बाजूचे खडक हे सरकतात आणि खडकांच्या थराची सलगता त्या ठिकाणी राहत नाही, त्यातूनच असा काही भाग तयार होत असतो। आणि मग पुढे काय होतं, त्यातून एक कधी कधी भूकवचाला ज्यावेळेला ताण पडतो त्यावेळेला समोरासमोर तडे पडत असतात आणि समोरासमोर जेव्हा तडे पडतात
त्या दोन तळ्याच्या दरम्यान हा भाग खचलेला आपल्याला दिसतो. हा जो खचलेला भाग आहे तो कसा असतो, खोलगट असतो आणि त्यालाच आपण खचदरी सुद्धा म्हणतो. इथे आणखी चित्र दाखवले, आफ्रिका खंडात ती ग्रेट रिफ्ट व्हॅली म्हणून एक भाग आहे, हा सुद्धा खचदरीचा भाग आहे. नंतर इकडे सुद्धा नर्मदा नदी जी आहे, या नर्मदा नदीचा भाग आहे, त्या ठिकाणी ही खचदरी दाखवली गेलेली आहे. आता आणखी यामध्ये एक भाग आहे, तो म्हणजे खंड निर्माणकारी हालचाली. आता खंड निर्माणकारी हालचाली या भागामध्ये काय भाग आहे, कसा आहे तो, की मंद भू हालचाली पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होत असतात. बघा, ह्या ज्या मंद हालचाली कुठे कशा होतात, पृथ्वीच्या केंद्राकडे होतात किंवा केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होत असतात. या हालचालीमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा तो खचतो, म्हणजे एकतर तो भाग वर उचलला जातो किंवा नाहीतर तो भाग कसा खचतो. भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपासून ज्यावेळेला वर उचलला जातो त्यावेळेला खंडाची निर्मिती होत असते आणि म्हणून या भू हालचाली खंड निर्माणकारी हालचाली म्हणून ओळखल्या जातात. खंड निर्माणकारी हालचाली म्हणजे काय, की भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपासून वर जेव्हा उचलला जातो त्यातून खंडाची निर्मिती होत असते आणि अशा हालचालीमुळे खंड निर्माणकारी हालचाली त्या ओळखल्या जातात. या ज्या हालचाली आहे, या हालचालीमुळे काय होतं, विस्तीर्ण पठाराची सुद्धा निर्मिती होत असते आणि मूळचा जो काही भूभाग आहे तो ज्यावेळेला खाली खचतो तेव्हा तो समुद्र सपाटीच्या खाली जात असतो आणि अशा वेळेला तो भूभाग सागराच्या पाण्याखाली जाऊन त्या ठिकाणी सागर तळाचा भाग तयार होत असतो. म्हणजे इथे या खंड निर्माणकारी हालचाली आहे त्यामध्ये दोन भाग सांगितले गेले, त्यातून काय तयार होतं, विस्तीर्ण अशा प्रकारची पठारंसुद्धा निर्माण होत असतात तो भाग वर उचलल्यामुळे आणि मूळचा भाग जेव्हा खाली खचतो तेव्हा समुद्र तळाचा सागराचा भाग तयार होत असतो. इथे बघा, अशा प्रकारचे या काही वेव सुद्धा दाखवले गेले आहेत, सेकंडरी वेव. त्यानंतर पुढे पुढचा भाग येतो म्हणजे शीघ्र भू हालचाली. आता शीघ्र भू हालचाली म्हणजे काय, तर भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे. या ठिकाणी भूकंप ही भूकवचाची हालचाल आहे आणि अंतर्गत जो काही भाग आहे त्या अंतर्गत भागामध्ये भूकंप आणि ज्वालामुखी यांच्या ज्या काही हालचाली होत असतात या हालचाली तीव्र प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात, म्हणजेच त्या शीघ्र हालचाली होय. आता इथे चित्र दाखवले, एक उदाहरण आहे की रेल्वे स्टेशनचा जो फलाट आहे याचं चित्र आहे. खरं म्हणजे ज्यावेळेला आपण रेल्वे स्टेशनला ज्यावेळेला उभा राहतो प्लॅटफॉर्मवर तेव्हा एक विचार करा, एखादी एक्सप्रेस गाडी जर जोरात आली तर काय होतं, एक्सप्रेस गाडी जेव्हा जोरात येतं जोरात आलेली असते तेव्हा त्या ठिकाणी तो भाग आपल्याला हल्ल्यासारखा होतो. म्हणजे एवढ्या म्हणजे आपण प्लॅटफॉर्मवर उभं राहत असताना सुद्धा तो भाग हल्ल्यासारखा आपल्याला दिसतो, कारण गाडीचा जो काही वेग आहे त्या गाडीच्या वेगाने तो भाग हल्ल्यासारखा आपल्याला दिसतो. नंतर आणखी जो भाग आहे तो म्हणजे एक पुलाचं उदाहरण घेतलेलं आहे, की आपण समजा ब्रिजवरून जात असतो आणि त्या ब्रिजवरून अनेक प्रकारची वाहनं ज्यावेळेला जात असतात त्यावेळेला त्या वाहनांमुळे काय होत असतं, जो काही पूल आहे जो काही ब्रिज आहे तो कसा हल्ल्यासारखा आपल्याला दिसतो. हाच भाग म्हणजे रेल्वेचा जरी ब्रिज आपण जर पुन्हा जर पाहिला, रेल्वेचे जे रेल्वे स्टेशनचे ब्रिज आहेत त्यावर जर उभा राहिलो लोक जेव्हा जातात जातात येतात तेव्हा तो ब्रिज सुद्धा बघा कसा हल्ल्यासारखा वाटतो, म्हणजे त्या ठिकाणी काय होतात, कंपनं तयार होतात. गाडी जाताना सुद्धा, रेल्वे गाडी जाताना सुद्धा तिथे कंपनं तयार होतात असतात आणि या पुलावरून वाहनं जेव्हा वाहतात जातात तेव्हा सुद्धा त्या ठिकाणी कंपनं तयार होत असतात. एकंदरीत असाच भाग
या भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ज्या काही हालचाली होतात त्या अंतर्गत भागात हालचालीमुळे भूकवचामध्ये प्रचंड असा प्रकारचा ताण निर्माण होतो, त्या ठिकाणी कंपन तयार होतात आणि तो ताण विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जेव्हा जातो आणि तो वर जेव्हा येतो तेव्हा त्या ठिकाणी तो मोकळा होतो आणि त्या ठिकाणी ऊर्जेचं उत्सर्जन होतं आणि त्या ऊर्जा लहरी निर्माण होत असतात, म्हणजेच त्यामुळे भूपृष्ठ कंप पावते, म्हणजेच काय होतं, भूकंप होतो। पुन्हा एकदा बघा, भूकंप काय म्हणजेच काय, एकंदरीत भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालीमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो, ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो आणि तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात, यामुळे भूपृष्ठ कंप पावते म्हणजेच भूकंप होतो। इथे चित्रामध्ये दाखवलेले ते इथे सुद्धा कशा प्रकारचे ज्या काही भूकंपाच्या लहरी आहेत त्या या चित्रांमध्ये दाखवल्या गेलेल्या आहेत। बघा तिथे कसं कंप पावते, इथे या कशा लहरी दिसतात। या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत। त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायचे आहेत। धन्यवाद।